अतिक्रमणाच्या नावाने तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा। बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना निवेदन। धुळे शहरात अतिक्रमणाच्या नावाने तणाव निर्माण करून जाती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत। त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरात धुळे महानगरपालिका तर्फे काही नेत्यांचा आदेशाने चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढित आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढले जात आहे। ठराविक भागांमध्येच अतिक्रमण काढून जाती तेढ निर्माण करून शहरात अराजकता पसरविण्याचे काम काही लोक करीत आहेत। यामुळे शहरात धार्मिक वातावरण खराब होत आहे। शहर मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। अतिक्रमणाच्या मागे काही दंगल घडविण्याचा हेतू तर नाही ना, याचाही तपास करावा। सध्या सणासुदीचे दिवस आहेत, यामध्ये काही लोक गालबोट लावण्याचे प्रयत्न करू शकतात। तरी अशा लोकांचा व अनधिकृत अतिक्रमणाच्या मागील कटकारस्थानी लोकांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे। शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जातीय पक्ष आणि जातीयवादी नेत्यांच्या सांगण्यावरून अतिक्रमण काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। या अतिक्रमणाच्या पाठीमागे धुळे शहरामध्ये जातीय तणाव आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। ठराविक ठिकाणी अतिक्रमण काढायचं, ठराविक ठिकाणी राहू द्यायचं, चेहऱ्या बघून अतिक्रमण काढणं अशा पद्धतीचं या ठिकाणी चालू आहे। आम्हाला शंका आहे की या अतिक्रमण मागे जो काही हेतू आहे, जो या शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे, जे लोक या संदर्भामध्ये असं कारवाई करतायत किंवा दबाव आणून या पद्धतीने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर त्वरित चौकशी होऊन कारवाई करावी असे धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आज पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे।